नमस्कार, मी अंकुश नंदकिशोर राऊत अपोलो फर्टिलिटी येथे फर्टिलिटी कन्सल्टंट आहे। आज आपण IVF च्या सक्सेस रेटबद्दल बोलूया। बरेचदा जेव्हा आपण IVF च्या ट्रीटमेंटबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या मनात हा देखील विचार येतो की नक्की सक्सेस होईल की नाही होईल। आपण सक्सेस रेटचा विचार केला तर दोन प्रकारचे सक्सेस रेट असतात। एक असते की नक्की बच्चूचा जन्म होणे म्हणजे टेक होम बेबी रेट, आणि दुसरं असते की फक्त प्रेग्नन्सी किटमध्ये पॉझिटिव्ह येणे। तर ह्या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत। बरेचदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर देखील अबॉर्शन्स होतात, ज्याला आपण मिसकॅरेज म्हणतो। बरेचदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 8व्या किंवा 7व्या किंवा 6व्या महिन्यातच बाळाचा जन्म होतो, ज्याला आपण प्रीटर्म लेबर म्हणतो। त्यामुळं प्रेग्नन्सी राहणे जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच प्रेग्नन्सी समोर कंटिन्यू होणे देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे सक्सेस रेट हा प्रत्येक कपलमध्ये वेगवेगळा असतो। बरेचदा जर तुमचं वय जास्त असेल तर सक्सेस रेट थोडा कमी असतो, परंतु जर तुमचं वय 20 ते 30 मधात असेल तर या कंडिशनमध्ये IVF चा सक्सेस रेट सगळ्यात छान असतो। बरेचदा आपण विचार करतो की डोनर IVF बद्दल, डोनर IVF या संकल्पनेमध्ये आज सक्सेसचा रेट सगळ्यात चांगला झालेला आहे। जवळपास 10 पैकी 6 ते 7 स्त्रियांना आणि कधी कधी तर 80% लोकांना या डोनर IVF द्वारे प्रेग्नन्सी प्राप्त होते।